टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। व्यक्तिविशेष या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आणि या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आहेत बापू भुजबळ साहेब, छगन भुजबळचे बंधू। एकंदरीत आपण जर पाहिला तर 19व्या शतकामध्ये 99च्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष आपल्या समोर आला आणि त्या पक्षाने काहीच काळामध्ये सत्ता काबीज केली। गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सरकारमध्ये होती आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते करत होते। सध्याचं आपण जर राजकारण पाहिलं तर राजकारणाविषयी राजकारणी कसा असतो, राजकारणी कशा पद्धतीने काम करतो आपण एकंदरीत जर पाहिलं तर बापू भुजबळ यांचा प्रवास अतिशय सामान्य माणसांसोबत नेहमीच राहिलेला आहे। सामान्य माणसाची त्यांची एक नाळ जोडलेली आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत की सध्या जे राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाबद्दल राजकारण्यांच्या मनात काय आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की बापूंचा प्रवास कसा झाला, बापू राजकारणात कसे आले। सर्वप्रथम बापू आपलं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत। नमस्कार। मी सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारतो की आपण राजकारणात कसे आलात, आपले मोठे बंधू भुजबळ साहेब होते म्हणून आलात की राजकारणाविषयी आपल्याला अगोदरपासून आवड होती? नाही, पहिल्यापासूनच मी राजकारणामध्ये होतो। ज्यावेळेस काँग्रेस एक संघी होत तेव्हापासूनच, म्हणजे इंदिरा गांधींच्या सुरुवातीपासूनच मी त्या काँग्रेस बरोबर काम करत होतो आणि गावी आणि मुंबईमध्ये काम करत असताना नंतर मग आदरणीय पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, हा ज्यावेळेस तो नव्यांदा पक्ष फुटला आपला आणि काँग्रेस म्हणजे मधून बाजूला होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापना झाली, त्याच्या अगोदर भुजबळ साहेब ज्यावेळेस काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आले त्यावेळेस मी पण राष्ट्रवादीमध्ये आलो आणि आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत आणि हा प्रवास सुरू आहे। त्याच्यानंतर मला, मी बऱ्याच वर्ष जिल्हाध्यक्ष होतो, ओबीसी महामंडळाचा चेअरमन म्हणून सुद्धा मी 5-7 वर्ष काम केलं। एकूण असा सगळा प्रवास आपला सुरळीतपणे चालू आहे आणि आज मी महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस आहे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ज्या संघटनेचे आदरणीय भुजबळ साहेब संस्थापक आणि अध्यक्ष आहेत तर तिचा मी कार्याध्यक्ष आहे आणि ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जवळजवळ 14 राज्यामध्ये आपली काम करते। बऱ्याचशा राज्यामध्ये या संघटनेच्या मार्फत वेगवेगळ्या पक्षातून त्या ठिकाणी पार्लमेंट मेंबर आहेत, काही ठिकाणी मंत्री आहेत, काही ठिकाणी आमदार आहेत आणि एकूण सर्वसामान्यांसाठी जे ज्या ठिकाणी अडचणी येतात न्याय अन्यायाची ज्यावेळेस त्यावेळेस कामकाज सुरू होतं त्यावेळेस ओबीसींवर झालेला आघात हा दूर करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो। आपल्याला थोडा मी अगोदरच्या काळात घेऊन जाईन, कारण तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केलात, राष्ट्रवादीचा उल्लेख केलात, त्याच्या अगोदर भुजबळ साहेब हे शिवसेनेत होते, शिवसेनेत त्यांनी बराच काळ काम केला। त्यांनी त्यांच्या अनेक कार्यक्रमात देखील सांगितलेलं आहे की त्यांची जी काही जीवन प्रणाली होती, अतिशय सामान्य कुटुंबातून आलेले तुम्ही सर्व, मग शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये हा प्रवास आपला कसा राहिलाय? मुळात पहिल्यांदा आदरणीय भुजबळ साहेब हे शिवसेनेमध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना पोहोचवण्यामध्ये साहेबांचा, म्हणजे भुजबळ साहेबांचा या सिंहाचा वाटा आहे। त्यावेळेस भुजबळ साहेब एकमेव आमदार होते, कजे लढवय्ये होते, झुंजार होते, त्यांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं त्यावेळेस एक झुंजार नेत्यापैकी होतं आणि तळागाळात पोहोचवण्यासाठी मग गावं असतील, वस्त्या असतील, वाडे असतील, तालुके असतील, जिल्हे असतील, त्या ठिकाणी भुजबळ साहेब पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना रुजवली, ती वाढवली। परंतु ज्यावेळेस 1990 च्या सालामध्ये मंडल आयोग संपूर्णपणे व्ही पी सिंगच्या कारकिर्दीमध्ये हा भारतामध्ये लागू झाला त्यावेळेस मग आता ओबीसींसाठी जर मंडल आयोग हा ठेवला तर त्यांना ते आरक्षण मिळून जाईल यासाठी साहेबांनी थोडा विचार केला। परंतु काही पक्ष या गोष्टीला विरोध करत होते, आदरणीय भुजबळ साहेबांनी थोडं मनामध्ये घेतलं की खऱ्या अर्थाने आपल्या ओबीसींना जर हे मंडल आयोग लागू केला तर या सगळ्या सेवा आणि सुविधा उपलब्ध होतील आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळेस राजीव गांधी होते, आदरणीय पवार साहेब होते, त्यांच्या दोघांच्या विचाराने सहकार्याने मग त्यावेळेस 91-92 मध्ये ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यावेळेस प्रवेश करताना त्यांना अनंत अडचणी आल्या, त्यांच्याबरोबर आम्ही होतो, अगदी जीवावर बेतलं त्यांच्या, पण त्यांनी ते यशस्वीपणे झुंजारपणे ते सगळं पचवलं गेलं आणि पहिलं महाराष्ट्र असं हे राज्य आहे
की या ठिकाणी मंडल आयोग पहिला ओबीसीसाठी आपण लागू केला आणि या लागू करताना आतापर्यंत आजपर्यंत त्याच्या सेवा आणि सुविधा हे आपल्या सर्वांना मिळत गेल्या होत्या। दुर्दैवाने काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली आणि केस टाकल्यामुळे पुन्हा ती संपूर्ण प्रक्रिया पुन्हा ती मग ट्रिपल टेस्ट करून ती परत मिळवायची काम चालू झालं आणि ते साहेबांच्या आदरणीय साहेबांच्या मग सत्तेच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून ते पुन्हा आपण काही अंश मिळवलेले आहे। तर असा हा एकूण प्रवास अत्यंत खडतरीचा आहे आणि यापुढे सुद्धा हा प्रवास आपल्याला करावाच लागेल, त्याच्यामध्ये दुमत कोणाचंही नाहीये। सर एकंदरीत आपण कुटुंबामध्ये किती लोक राहत होतात, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण होता, कारण आपण एकंदरीत जर पाहिलं तर हा प्रवास करत असताना खूप अडचणींना आपल्याला सामोरी जावं लागलं, तर आपल्या परिवाराविषयी काय, म्हणजे तुमचे जे बंधू आहेत भुजबळ साहेब, छगन भुजबळ साहेब, त्यांच्याशी तुमचं भेटणं व्हायचं का, ते घरी आपल्या पत्नीला आपल्या मुलाला किंवा आपल्या वडिलांना आईला कधी वेळ द्यायचे का? कसं आहे साहेबांचं कुटुंब हे वेगळं आहे, आमचं कुटुंब वेगळं होतं। त्यांचा हा एक भाजीचा व्यवसाय होता, आपला फ्रूटचा व्यवसाय होता, वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय होता, माझा व्यवसाय होता। आज सगळ्यापर्यंत मी फ्रूटचा व्यवसाय करत आलेलो आहे आणि त्याच माध्यमातून मग एपीएमसीमध्ये मी साहेबांच्या कृपेनं 8-10 वर्ष एपीएमसी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई याच्यावर डायरेक्टर म्हणून सुद्धा मी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे। आशिया खंडातली 2 नंबरची बाजार समिती आहे, मोठा व्यवहार आहे आणि त्यावेळी त्यांचं ते राहणीमान वेगळं होतं, माझं राहणीमान वेगळं होतं, त्यांचं त्या भुजबळ साहेबांचं जे काही कार्यप्रणाली होती ती प्रचंड झुंजार व्यक्तिमत्वाची होती। मी तर त्यावेळी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी राजकारणामध्ये यावेळेस पहिल्यापासून होतो, पण त्यांनी मला फार मोठं सहकार्य दिलं आणि त्यांच्यामुळेच मला मग साहेबांच्यामुळं, पवार साहेबांच्यामुळं, अन्य दादा असतील, प्रांताध्यक्ष असतील, या सर्वांच्या सहकार्याने मला ओबीसी महामंडळाचं चेअरमन मिळालं गेलं आणि ज्यावेळेस मला चेअरमनशिप मिळाली गेली त्यावेळेस मी पण आमच्या सगळ्या ओबीसींना न्याय देण्याचं काम पुरेपूर केलेलं आहे, त्यात मला खूप आनंद वाटतो। आणि त्याच्यानंतर मी जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राहिलेलो आहे, आजही पक्षामध्ये मी प्रामाणिकपणाने काम करतो आणि आपल्या पक्षाची भूमिका अशी आहे की जवळजवळ 60-70% सामाजिककरण केलं पाहिजे आणि 20-25% राजकारण केलं पाहिजे, परंतु राजकारण आजकालचे जे राजकारण जे चालू आहे त्याच्याबद्दल जर पाहिलं गेलं तर ते न सांगणं अत्यंत चुकीचं आहे, म्हणजे सांगूच नाही अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि ते कुणालाही शहाण्या माणसाला रुचेल किंवा परवडल असं मला वाटत नाहीये। 2004 साली आपली सत्ता आली ते 2014 पर्यंत आपण सत्तेत होतात, त्यावेळच्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये फरक काय वाटतो आपल्याला? त्यावेळेची राजसत्ता जी खऱ्या अर्थाने होती ती लोकसत्ता आणि राजसत्ता यांचं संगनमत होत, कुणाबद्दल असूया नव्हती, कुणाबद्दल राग नव्हता, कुणाबद्दल द्वेष नव्हता, अत्यंत प्रामाणिकपणाने 1999 ते 2014 पर्यंत हे कामकाज सुरू झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कारभार केला। त्यावेळेस काही हे ईडी इन्कम टॅक्स काय सीआयडी अमक तमक हे काही लक्षात नव्हतं, अत्यंत सुरळीतपणे एकमेकाचं काम चाललं, चुकलं असेल तर त्याला समजून सांगणं, ज्याची काही चूक असेल त्याची पदरात घालून पुढे जाणं, अशा पद्धतीचं ते कामकाज गेले जवळजवळ नाही म्हटलं तर 14-15 वर्ष अतिशय सुरळीतपणे चालू होतं। काम करणाऱ्यालाच चुका होतात, काम करताना चूक होते, जसं चालतानाच माणसाला टेच लागते त्या पद्धतीनं त्यावेळेस काही झाल्या अक्षम्य चुका काही अशा नव्हत्याच, परंतु थोड्याफार झाल्या असतील। आणि त्याच्यानंतर वाचपा काढण्याचं काम ज्यावेळेस हे बीजेपीचं सरकार आलं आणि केंद्रात आणि राज्यात सुद्धा त्यांचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी मात्र विरोधकांना त्या ईडीच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, सीआयडीच्या माध्यमातून अन्य सगळ्या गोष्टी मागं लागून त्यांनी प्रत्येक माणसाला जेरीस आणलं गेलं। आणि आपल्या पक्षात कसं यायचं आणि आपल्या पक्षात समाविष्ट करून पक्ष कसा वाढवायचा आणि इतर पक्षाचं कसं खच्चीकरण करायचं ह्या लोकशाहीला दिलेली एक तिलांजली आणि हुकुमशाहीची आज वाढती गणित पाहिली तर ती त्यांच्या माध्यमातून आहे। एखाद्या माणसाला त्रास द्यायचं म्हणजे त्याला कुठलं तरी ईडीचं कारण दाखवायचं, इन्कम टॅक्सचं कारण दाखवायचं, सीआयडीचं कारण दाखवायचं, अन्य कुठल्याही केसमध्ये त्याला गुंतवायचं आणि अशा प्रकारे त्याला चुपचाप करायचं, त्याचं तोंड बांधायचं, त्याच्या मुसक्या बांधायचं। हे काम आज गेले 5-7 वर्ष 7-8 वर्ष चालू आहे आणि आपण हे पाहता अनेक राज्यामध्ये या बीजेपी सरकारने केंद्रामध्ये आल्यानंतर जी लोकशाही आहे तिला पूर्णपणे तिलांजली दिली आहे। निवडून आलेले लोक आहेत त्यांना आमिष दाखवून, त्यांना सत्तेमध्ये सामील करून, सत्ता फोडून
आपलंस करायचं. आज तुम्ही सगळ्या पेपरामध्ये ऐकता, न्यूज मध्ये ऐकता, कोण म्हणतं 50 खोके दिलीत, कोण म्हणतं 40 खोके दिली, कोण म्हणतं 60 खोके दिलीत, आलेरी आले खोके आले, अशा पद्धतीनं खुलेआम चर्चा होते. हे द्योतक काही लोकशाहीचं नाहीये, एक भ्रष्टशाहीचं आहे. ज्या भ्रष्टशाहीच्या विरोधामध्ये तुम्ही लढायला पाहताय तीच भ्रष्टशाही तुम्ही गिळंकृत करून त्याचं खऱ्या अर्थानं त्याच्यावरच तुमचे इमले पाया मजबूत करताय, हे चुकीचं आहे. आणि म्हणून अशा या सरकारच्या विरोधामध्ये जनतेने सुद्धा पूर्णपणे रान उठवलं पाहिजे आणि जनता पूर्णपणे नाराज आहे. ते कितीही म्हटले तरी हे लोकांना रुतणार नाहीये की कोणाला तरी फोडायचं, कोणाला तरी लांबीच द्यायचं, कोणाला तरी त्यातून उठवायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्याचं मंत्रिमंडळ तोडमोड करायची. ते अरुणाचलची स्थिती काय झाली किंवा इतर राज्यांची आपण स्थिती पाहतो पाहिली, अशा पद्धतीने लोकशाही नाहीये. ही लोकशाहीचं खऱ्या अर्थाने गळा घोटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि या पद्धतीने फार काळ चालेल असं मला वाटत नाहीये. काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसची म्हणजे राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची होती, पण त्यांनी असं खुंची किंवा मनामध्ये डूक धरून कुठल्याही पद्धतीनं कुणालाही पण काही कारवाई केली नाहीये. आणि जसं 2014 यांचं खाली आणि म्हणजे केंद्रात आणि राज्यात सरकार आलं, त्यांनी मात्र प्रत्येकाचा वाटपा करायचं काम सुरू केलं आणि आज नाही म्हटलं तरी 2-4 नेते जेलमध्ये आहेत, 10-5 लोकांच्या बद्दल केसेस लावलेले आहेत. आणि एवढं असूनही पण त्यांच्या पक्षात गेल्यानंतर जो काळा डाग आहे तो लगेच ताबडतोब धुतला जातो, तो निर्मळ होत जातो. अशा पद्धतीनं या लोकांची ही भूमिका हे बरोबर नाहीये. कालपर्यंत ज्या नेत्यांबद्दल ते म्हणे भ्रष्टाचारी होते, त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना आत्मज्ञान कसं होतं की बाबा हा हा नेता याच्यासारखा नेता नाहीये, हा तर सद्गुणी आहे. काल तुम्ही जोपर्यंत दुसऱ्या पक्षामध्ये होता तोपर्यंत दुराचारी होता, तो भ्रष्टाचारी होता, त्याच्याबद्दल तुम्ही आरोप करत होते. आणि आज तुमच्या पक्षामध्ये आल्यामध्ये तो ताबडतोब तो पवित्र होतो, ते गंगाजल होतं. हे लोक काळेला काही लोकांना कळत नाही असं नाहीये, सगळं कळतंय. परंतु म्हणतात ना, राईट इज माईट बळी तो कानपिळी, अशा पद्धतीनं या लोकांनी त्याचं कामकाज चाललेलं आहे. पण हे फारसं काम टिकणार नाही आहे. शेवटी लोक पण या गोष्टीला कंटाळतात आणि त्याचा कुठे ना कुठं निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना हा निश्चितपणे जवाब देतील असं मला पूर्णपणे वाटतं. सर, एक महत्वाचा प्रश्न, एकंदरीत आपण जर पाहिला तर 2019 विधानसभेच्या निवडणुका लागल्या, विधानसभेचा जेव्हा निकाल आला तेव्हा अनेक झटके महाराष्ट्राला पचवावे लागले, राष्ट्रपती लागवट आली, मग पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार पडलं. सध्या अशी चर्चा आहे की कुठे ना कुठेतरी ही महाविकास आघाडीचा प्रयोग संपूर्ण देशभर होईल की काय, याची कुठे ना कुठेतरी चिंता बीजेपीला होते. म्हणून बीजेपीने मुख्यमंत्री पद स्वतःला न देऊन शिंदे गटाला दिले, त्याबद्दल आपण काय सांगा? कसं आहे, बीजेपी जवळ आज प्रचंड पैसा आहे, सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ते असल्यामुळे त्यांचं मी बोलू नये पण माफी मागतो. न्याय संस्था जी आहे ती सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये आहे. पोलीस डिपार्टमेंट असेल, आणखीन काय संस्था ज्या असतील, सगळ्या संस्था त्यांनी आपल्या कॅप्चर घेतलेल्या आहेत. पोटात एक मनात एक, अशा पद्धतीनं त्यांचा हा कारभार चाललेला आहे आणि याच पद्धतीनं ते कारभार करतायत. आता 2019 निवडणुका झाल्या, आपसापसामध्ये त्यांनी फार वादविवाद केले, सरकार कोणाचं होत नाही म्हटल्यानंतर काय करायचं, काय दोन्ही माघार घेत नाही. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की बिहारमध्ये अशी परिस्थिती झाली होती आणि त्यावेळेस पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. त्यावेळेस मला वाटतं आरजेडी, जेडीयू आणि रामविलास पासवानचा पक्ष होता आणि पुन्हा इलेक्शन झाल्यामुळे रामविलास पासवानचा पक्ष जो ताठर भूमिका घेत होता तो त्यावेळेस 33 जागेवरून 17 जागेवर 18 जागेवर आला. आज सुद्धा यांची परिस्थिती त्यावेळेस 19 अशीच होती. परंतु त्यावेळेस मग थोडस आपण एक विचार केला की ज्या लोकांनी इतकं मोठं मतदान केलेलं आहे ठीक असेल, परंतु तुम्ही समजून घेत नाही, तुम्ही मतदान तुम्ही सरकार करायला बांधलेलं नाहीये. सीएम कोणी म्हणायचं, पीएम कोणी म्हणायचं, काय कोणी म्हणायचं, याच्यावर जर तुम्ही वाद घालत असाल तर मग त्यावेळेस एक असा एक विचार पुढे आला की चला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे सरकार आपण करूया. आणि तोच प्रयोग आज नाही म्हटलं तरी बिहारमध्ये झालेला आहे, अन्य ठिकाणी झालेला आहे, पण हा प्रयोग संपूर्ण देशभर होईल म्हणून या बीजेपीने पुनश्च एकदा प्रचंड मोठा वार केला आणि पुन्हा एकदा त्या शिंदे गटाचे काही आमदार फोडून त्यांना काय दिले. नाहीतरी ते शिंदे गटाच्या लोकांनी सांगितलं
आमच्यामागे फार मोठी महासत्ता आहे। म्हणजे महासत्ता म्हणजे काय आहे की सगळं काय आम्ही करू शकतो, सामदाम दंड, प्रचंड पैसा, प्रचंड दानगाई, प्रचंड न्याय संस्था सगळ्या आमच्या जव्या आहेत, त्यामुळे आम्ही महासत्तेच्या मागे आहोत आणि महासत्ता आम्हाला पूर्णपणे न्याय देईल। नाही तर एक सामान्य इकडून काय कुठं जायचं, सुरतला जायचं, सुरतून गोव्यातला जायचं, गोव्यातून गोव्याला जायचं, अहो काही काही पद्धत काही काही एवढा मोठं सगळ्या लोकांना घेऊन चार्टर प्लेनने जाऊन सगळा खर्च आपण करायचा, हा खर्च कोण करतं, करोडो रुपये खर्च कोणून येतात, आणि हे येत असताना यांना ताकद देतं कोण घराघरावर पहारा ठेवण्यासाठी, ही सेंट्रल सिक्युरिटी कुठं उपयोगात येते ती। बरं असं काही यांनी काय काय शहीद झाले नव्हते की यांनी काय मोठं फार मोठं स्वातंत्र्यासाठी लढले नव्हते, हे इकडले इकडचे फुटले आणि तिकडे गेले। अजूनही तो उद्या फैसला आहे की निश्चितपणे तो सुप्रीम कोर्टामध्ये फैसला उद्या येईल आणि निश्चितपणे निकाल लागेल की शिवसेना कोणाची। परंतु हे चाललेलं राजकारण नाही, अतिशय म्हणजे खालच्या लेवलचं आहे आणि बिलकुल त्याला काही अर्थच नाहीये, त्याला काय म्हणावं हे समजत नाही, आणि जे करतात त्यांना बिलकुल जनाची नाही मनाचीही लाज नाही की आपण काय करतोय, आपण काही चांगलं करतोय का वाईट करतोय। एखाद्या सामान्य माणसाला जरी म्हणणार आहे तू काम चुकीचं करतो, तरी तो माणूस विचार करतो बाबा ठीक आहे मी परत करणार नाही। पण यांचं पिंडच असं आहे, तोडफोड मोड करायची आहे आणि आपली सरकार उभी करायची, त्याप्रमाणे आता उद्याचा निकाल काय येतो, जर खऱ्या अर्थानं न्याय जो जागृत असेल तर उद्याचा न्याय जी ओरिजिनल शिवसेना आहे तिच्या बाजूने मिळेल असं मला वाटतं। परंतु उद्या काय निकाल येईल ते मला माहीत नाहीये, कारण हा डिले होत चाललेला, 2 तारखेची 12 तारीख, 12 तारखेची 22 तारीख, आता 22 तारखेचे आणखी काय होते ते काहीच नाही। पण थोडक्यात रामय्या सरांनी सांगितलेलं की हे चाललं हे बरोबर नाहीये, त्यांनी याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यातून आपण सगळं ओळखून घ्यावं। आपण न्यायदेवतेबद्दल काही बोलत नाहीये, पण तरी सुद्धा काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगडाचा वापर करू नये, आज तोच वापर 30 लोक करतात, ते मात्र चुकीचं आहे। धन्यवाद। आपल्या सोबत व्यक्तिविशेष या कार्यक्रमात चर्चा करत होते बापू भुजबळ। एकंदरीत आपण जर पाहिला तर काही दिवसांपूर्वी 2009 काळामध्ये एक पिक्चर प्रदर्शित झाला होता, एक चित्रपट प्रदर्शित झाला होता झेंडा, तशी काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रावरती आलेली आहे की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, खरंच अशी परिस्थिती आलेली आहे कार्यकर्त्यांवरती। कारण शिवसेनेचं काय झालं, ज्या शिवसेनेला बाळासाहेबांनी उभी केली ती शिवसेना आज कशी आहे, आणि ती नक्की शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेबांची आहे की एकनाथ शिंदेची आहे, मग नेमकं काय झालं, जर ते फुटून शिवसेनेतून दुसरीकडे जातात तर त्याने असं करायला नको होतं असं सगळं जग सांगतंय। परंतु उद्याच्या निकालामध्ये काय होणार आहे, निर्णय कोणाच्या बाजूने लागणार आहे सांगता येत नाही, परंतु निर्णय जो काही लागेल तो निर्णय न्यायदेवता योग्यच निर्णय करेल, जेणेकरून कुठे ना कुठेतरी माणुसकी शिल्लक राहील। सर आपण आमच्या कार्यक्रमात आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू आपण व्यक्तिविशेष या कार्यक्रमात एका नवीन पाहुण्यांसोबत।